प्रिय बंधू नमस्कार। आज दिनांक 10/10/2023 लोडिंग चाललेलं आहे सांगोल्यासाठी। विनय सावंत म्हणून आहेत, बघू शकतो आपण। हे जे लोडिंग चाललेलं आहे हे PKM थाई चिंच म्हणतात त्याला। चिंचची साईज मोठी येते, वजनाला चिंच येते, आंबट गोड चिंच असते। चिंच लावले की आपल्याला पुढील 1.5 वर्षामध्ये उत्पादन चांगलं चालू होते, झाड जमिनीमध्ये फास्ट वाढतं। साधारण हिची लागवड अंतर आहे 20x20 15x15 एकरामध्ये साधारण आपल्याला 200 आणि किंवा 120 रोपं लावू शकतो। ही नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आहे, 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी। आपल्याकडे आंबट गोड त्याचबरोबर गोड चिंच असे व्हरायटीमध्ये रोपं मिळत असतात 1 ते 5 वर्षापर्यंत। हे विनय सावंत सांगोल्यासाठी जवळ। आता हे कमी पाण्यामध्ये लागवड का करतात तर हे झाड जे आहे हे जंगली झाड आहे। कलमी रोप असलं तरी हे ह्याचा गुणधर्म जंगली झाड असल्यामुळे कमी पाण्यामध्ये झाडं चांगली डेव्हलप होतात आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं। त्याचबरोबर ह्या झाडाचं आयुष्यमान हे 150 वर्षे असतं, आपल्या 2 पिढ्या जातात आणि प्रत्येक वर्षी त्याला फ्लॉवरिंग फुलिंग उत्पादन मिळत असतं। त्यामुळे शेतकरी बंधू चिंचेला जास्त पसंती देतात, न काही करता ते आपल्याला साधारण किलोचा जो भाव आहे तो 60 रुपये किलो, साधारण आपल्याला 6000 रुपये क्विंटलनं भाव मिळतो। आणि या झाडाला जास्त देखभालीची गरज नाही, कमी पाण्यामध्ये चांगलं झाड जेव डेव्हलप होतं। साधारण आपल्याला 6 महिन्यातून एकदा खतं दिली तर झाडाची ग्रोथ चांगली मिळते। रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, खात्रीशीर रोपं, त्याचबरोबर रोप लावल्यापासून सर्व नियोजन मिळतं। नर्सरी शासनमान्य आहे, त्यामुळे अनुदान घेता येतं। भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नाना देशमुख योजना आणि महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी रोपे घरपोच मिळतात। आपण आता बघू शकतो रोपाची उंची, 2 वर्षाची रोपं 3 किलोच्या बॅगमध्ये आहेत। अशी सिलेक्टेड रोपं दिली जातात, खराब रोप बाजूला काढलं जातं। बघू शकतो आपल्याला कलम कसं असतं। आणि चिंच म्हटलं तर याला ऊन वारा पाऊस काही फरक पडत नाही, रोपाची वाढ चांगली होते। रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळत असतं। अशा प्रकारे कलमी चिंच, त्याचबरोबर आपल्याकडं हे आता ही चिंचेचा लाईव बघालो। हे आपण आंबट गोड चिंच आहे, चिंचेची साईज मोठी। हिची लागवड आपल्याला बारामती, इंदापूर, त्याचबरोबर सोलापूर भागात, लातूर भागात, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी लागवडी झालेली आहेत। रोप दिल्यापासून आपल्याला सर्व नियोजन मिळतं आणि जास्त याला फवारणी किंवा याचा खर्च नसल्यामुळे बरेच डॉक्टर वर्ग असेल, पोलीस अधिकारी असतील, शिक्षक लोक असतील, बिझनेसमॅन ज्यांना शेती करायला वेळ नाही ती लोकं जास्त ही चिंचेची लागवड करतात। आणि चिंचेचं आयुष्यमान जास्त असल्यामुळे आपल्याला एकदा लागवड केली की 150 वर्षे तिथं बघायची गरज नाही। लागवड अंतर 15x15 किंवा 20x20, 15x15 लावली तर 1 एकरामध्ये 200 रोपं लागतील, 20x20 120 रोपं लागतील। जर शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचे आहेत। ही नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे, 35 एकरात नर्सरी आहे। बघू शकतो आपण असे सिलेक्टेड करून रोपं दिली जातात। आता आपण गोड चिंच याबद्दल माहिती घेऊ। गोड चिंच म्हटलं तर ही गोड चिंच जी पाणीपुरीच्या थैल्यासाठी किंवा मॉलमध्ये आपल्याला गोड चिंच मिळते, ही लाल कलरमध्ये येते आणि गोड चिंच असल्यामुळे हे बॉक्स पॅकिंगमध्ये आपल्याला उपलब्ध असते। आता हे 2 वर्षाची रोपं आहे 3 किलोच्या बॅगमध्ये, ह्याचं नावच गोड चिंच असल्यामुळे आणि चिंचच गोड असल्यामुळे ही जी कलमी रोपं आहेत ही साधारण 2 वर्षाची 3 किलोच्या बॅगमध्ये असतात। बघू शकतो आपण रोप दिल्यापासून सल्ला, मार्गदर्शन, खात्रीशीर रोपं, मलेन ॲप्पल अशा प्रकारची रोपं असतात। मलेन ॲप्पलची, संत्रा, मोसंबी, यातही संत्र्याची लाईन आहे, संत्रा 2 वर्षाची रोपं अशा प्रकारे सर्व फळझाडे मिळतात आपल्याकडे 1 ते 5 वर्षापर्यंत। आता आपण सध्या 2 वर्षाच्या प्लॉटमध्ये बघू शकतो लाईव। अशा प्रकारे लोडिंग, सल्ला, मार्गदर्शन, खात्रीशीर रोपं, अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।